थी, मोड़ तो कभी झुक तो कभी तो चाल तो तरी की सत्याची कास धरून तुझे आणि वंदनाचे काय हाल झाले ते मी बघितले. माझ्यात तेवढे गट्स नाहीत. मला बाय हुक और क्रूक मंदारशी लग्न करायचंच आहे. त्यासाठी प्रसंगी आई वडिलांना फसवावं लागलं तरीही चालेल. काल शालिनी राजांशी बोललो आम्ही, त्यांना म्हटलं त्या दिवशी ओझरताच परिचय झाला, एकदा घेऊन ये, निवांतपणे भेट होईल, बोलता येईल. हो हो बोला ना, म्हणजे विचारा काहीही विचारा, म्हणजे तशी सगळी तयारी झाली आहे माझी. तयारी? कसली तयारी? वंदना, एवढ्या निगेटिव्ह पद्धतीने विचार करताना तुला पहिल्यांदाच बघतोय मी. अगं वैदेही आणि तिच्या नवऱ्यासारखं तुझंही पटणार नाही असं गृहित का ठरतेस तू? मी तुला म्हणालो होतो मला शैलेश रावांना भेटायचंय. माझा निरोप सांगितलास का त्यांना तू? सांगितलाय. तोही तुम्हाला भेटण्यासाठी खूप उत्सुक आहे. मला म्हणाला की वेळ आली की येऊन भेटेन. त्याला म्हणावं लवकर या, माझा बोनस संपल्यावर नको. बाबा हे सारखं काय चाललंय तुमचं? बोनस 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 बिनस काही नाही, ह्या आयुष्यावर हक्क आहे तुमचा. आयुष्याची गणित करताना कधी हक्क सांगू नये बेटा. तुझ्या आईच्या आयुष्यावर कुठे हक्क सांगू शकलो आपण? बाबा मी निघते, मला खूप उशीर झाला. बर, जाताना ती मिर्झा गालिबची सीडी लावून जा. आज बऱ्याच दिवसानंतर मिर्झा गालिब ऐकावं असं वाटतंय. लावे. लाई हयात आए, लाई हयात आए, कजा ले चली चले, अपनी खुशी ना आए ना अपनी खुशी चले. माझ्याशी? हो तुझ्याशी. मला असा संशय आहे की तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. आता ताईसाहेब तुमच्यापासून काय लपवणार मी? मला संशय आहे की रुक्मिणी वेडी नाहीये, ती वेडेपणाचं नाटक करते. हो ताईसाहेब हळू बोला. मालकाने ऐकलं ना तर नुसत्या संशयावरून 16 कापड करून सोडते तिला बी, तिच्या बरोबर मला बी. मग खरं काय ते सांग ना, काय भानगड आहे ही? कसली काय भानगड, काय डोक्यात घेऊन बसलाय? एवढे दिवस मी बघते ना तिला, एवढ्या मोठ्या वाड्याची मालकीन आहे ती. शानी असती ना तर राणी सारखी ते चकवावरली असती, अशी खपदाडात बसून राहिली असती. वय आता मी आले ना तेव्हा ती पुस्तक वाचत बसलेली, इंग्रजी पुस्तक. ताई साहेब मी सांगितलं होतं ना तुम्हाला, ती तुमच्यासाठी कॉलेजला जाऊन लई शिकली होती. शानी होती ना तेव्हा फाड फाड इंग्रजी बोलायची तुमच्या वाली.
पण म्हणून कुठलाही वेड माणूस असं वाचन बिचन करत बसणार का? येड असते येड माणूस काय करेल याचा नेम आहे का? थोड्या वेळ पुस्तक वाचल नाही तर फाडून फेकून देईल. सरूबाई तू म्हटल्यावर तिनं ते पुस्तक फाडलं. मला वाटत तूच हेंड दिलीस तिला पुस्तक फाडायची. म्या म्हणलं तिनं पुस्तक फाडलं असं वाटत भाई तुम्हाला? काय म्हणावं आता या काराला? ओला फुलाला गाठ पडते कधी कधी अशी. ओला फुलाची गाठ, ओला फुलाची गाठ, ओला फुलाची गाठ. अडाणी समजू नकोस मला. एखाद्याच्या मागे लागले ना तर जीव घ्यायला पण कमी करणार नाही. सांगून ठेव तुला, आणि तुलाही सांगून ठेवते, माझ्यापासून तुम्ही काही लपवलत ना तर जीव घेईन एकेकीचा. ओला फुलाला गाठ, ओला फुलाला गाठ. अगं सकाळपासून कुठे दिसली नाहीस? फार कामात होतीस का? बरं ते जाऊ. तू शैलेशशी लग्नाबद्दल काही बोललीस का? शैलेश तर उत्सुकच आहे. त्याला त्या मोहिनीची कटकट संपवायची आहे ना. त्याचं म्हणणं आहे की आपण लवकरात लवकर लग्न केलं तर ती कटकट संपेल. अगं मग त्याचं बरोबर आहे. हे बरं आहे, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त त्याचं म्हणणं पटतं. बर तुझं म्हणणं काय सांगशील का आधी? माझं म्हणणं एवढंच आहे की शैलेश त्याच्या नवीन आयुष्यात आत्ता कुठे जाऊन ऍडजस्ट व्हायला लागला. डिस्पेन्सरीची जागा शिफ्ट करून सुद्धा महिनाच झालाय. त्याला सेटल व्हायला थोडा वेळ मिळायला नको. ठीक आहे, मान्य आहे मला. बस नशीब माझं, एक तरी गोष्ट माझी मान्य केली. तू आज खरंच वैतागलेली वाटते असं मला पण. पण तू शैलेशला फोन केलास का? अहो कुठे, आत्ता कुठे जाऊन सकाळपासून वेळ मिळालाय, त्यालाच फोन करणार होते. आणि तेवढ्यात मी येऊन टपकले हो ना? नाही हो, तुमच्यापासून काही लपून ठेवलंय का? मी तुमच्या समोर सुद्धा फोन करू शकते. अगं मग लाव ना, लाव त्याला फोन आणि विचार केव्हा करणार आहेस लग्न. खर तर लग्न या विषयावर आमचं ना गंभीरपणे बोलणंच झालेलं नाही. दिवसभराच्या कामात ना एकमेकांसाठी वेळच मिळत नाही. ओके, मी तुझी आठवडाभराची लीव सँक्शन केली. या क्षणापासून यू आर ऑन लीव. काय आता शैलेशला आपण सुट्टी घ्यायला सांग, आणि एवढ्या महत्वाच्या विषयावर आता तुम्ही ताबडतोब निर्णय घ्या. काय नाही तर असं करा ना, आठवडाभरात लग्न करूनच या आणि मग जॉईन हो. मॅम तुम्ही पण ना, मला तर असं वाटायला लागलंय की माझ्या लग्नाची माझ्यापेक्षा जास्त इतरांनाच काळजी आहे. मॅम हसू नका हो. अहो लग्नानंतर आम्ही दोघं कुठे राहणार आहोत हा प्रश्न तर आहेच ना. बाबांची तब्येत पण आता अशी नाही आहे की त्यांना एकटं सोडू शकते. डोंट वरी वंदना, अगं मी आहे ना, सगळं काही ठीक होईल. पण तू मात्र शैलेशशी गंभीरपणाने ह्या विषयावर बोल. चल मी निघू, तिकडे ओपीडीमध्ये पेशंट्स थांबलेत, येते मी. शैलेश काय म्हणता बाई साहेब? मला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे. माझ्याशी? पैसे सरूबाई, मला तुला काही महत्वाच्या सूचना द्यायच्या आहेत. काय सांगायचं? म्हणजे बघ,
ऐकते आणि ऐकत बसते तिच। खोटं बोलतेस तू, ती तुला काहीतरी सांगत होती, तुला कसला तरी सूचना देत होती आणि तू तिचं ऐकून घेत होतीस। सूचना आवती येडे कसली तू? सरूबाई तोंड सांभाळून बोल तिच्याबद्दल, आई आहे ती माझी। चुकले ताईचा, चुकले चुकले, पर ती कसली सूचना देणार मला? तिची परिस्थिती ठावाय ना तुम्हाला? तिच्या परिस्थितीबद्दलच शंका आहे मला। एक तर ती वेडी नाहीये किंवा ती फार फार हुशार आहे, किंवा हुशार आहात तुम्ही दोघीही। आणि एवढी वर्ष बाकी सगळ्यांना वेडं बनवताय तुम्ही। आम्ही काय कोणाला येडं बनवणार ताईसाहेब? अहो एवढ्या मोठ्या वाड्याच्या एका खबदाडीत एकमेकांच्या आधाराने राहणारे जीव आम्ही, किड्या मकोड्यांसारखी जिंदगी आमची। ताईसाहेब तुमचं लक्ष गेलं म्हणून, नाहीतर येता जाता कोणी बघत बी नव्हतं या खोलीकडं। म्हणूनच तुमच्याबद्दल शंका आहे मला। एवढी वर्ष या वाड्यातल्या लोकांनी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं, मला वाटतं त्याचा फायदा घेऊन काहीतरी प्लॅन्स करताय तुम्ही दोघी। या बया काय बोलताय ताई साहेब? लहानपणापासून आम्हा दोघींना एकत्र बांधलंय, तिला काय म्हणायचं ते बराबर कळतं मला। तिचा तहान मुकेचा टाईम, तिला नाव माकू घालायचा दिस, तिची नस नस ठावाय मला। हो तिला मारलं ना तर पण माझ्या अंगावर उठते अशी घसट आहे आमची। माझ्याशिवाय दुसरं कोणाशी बोलणार बिचारी? पण एवढा वेळ काय बोलत असता तुम्ही एकमेकींशी? अहो कसलं काय ताई साहेब, हो एखादं बाळ आपल्या आईशी तासन तास बोलतो, हळूहळू त्या बाळाची भाषा आईला कळायला लागते। अहो तसंच आमच्या दोघींचं नातं आहे। ताई साहेब मला लई काम आहे, मी जाते। शैलेशराव तुम्ही म्हणत असाल हा म्हातारा हल्ली आपल्याला का त्रास देतोय? बाबा तुम्ही असा विचार अजिबात करू, तुम्ही मला इथे बोलवलं म्हणून मला कुठलाही त्रास झाले नाही। सॉरी हा थोडासा चेष्टेकोर स्वभाव आहे माझा। तर मी असं म्हणत होतो तुम्हाला इथे येण्याबद्दल तसदी दिली त्याबद्दल मी प्रथम दिलगिरी व्यक्त करतो। काय बाबा तुम्ही आमच्या घरातल्यांसारखी खोटी वाक्य बोलायला लागलात? तसं नाही शैलेश, माझं असं मत आहे माणसाने आपल्या समस्या आपल्यापर्यंत ठेवाव्या, उगाच जगासमोर त्याचं प्रदर्शन करायला जाऊ। पण तरीही माझी ही समस्या तुम्हाला सांगण्यापासून काही पर्याय नाही। बोला ना बाबा काय समस्या आहे तुमची? शैलेशराव माझी समस्या एवढीच आहे की मी हल्ली खूप थकलोय। बाबा अहो तुमच्या उत्साहाकडे बघून कोण म्हणेल की तुम्ही थकलायत म्हणून? तुम्ही असं म्हणताय त्यामागे तुमची माझ्याबद्दल आपुलकी आहे असं मी समजतो, पण हल्ली खरंच असं खूप जाणवतंय की आपण खूप थकलो आहोत, आपली पुढच्या प्रवासाला लागायची, निदान वळकटी काकुटीला मारण्याची वेळ तरी नक्कीच जवळ आली। त्यामुळे माणूस एखाद्या लांबच्या प्रवासाला निघण्यापूर्वी त्याच्या कुटुंबाची घराची जशी व्यवस्था लावून जातो ना तसं काहीतरी करून ठेवावं असं मला वाटायला लागलं। बाबा अहो काय करायचं तुम्हाला? माझी काहीही मदत लागली ना तर मला बिंदास्त आज्ञा करा।
मला काही फारसं करायचं नाहीये. आयुष्यात सगळी सुखदुःख भोगलेली आहेत. हा पण तुम्ही केलेलं पाहायचंय. मला कळलं नाही बाबा. आम्ही केलेलं पाहायचंय म्हणजे आम्ही काय करावं अशी अपेक्षा तुमची? लग्न. अहो लग्न तर आम्ही करणारच आहोत बाबा. तेच लवकर करा अशी माझी तुम्हाला विनंती. कारण मी तुम्हाला सांगितलं. बाबा एक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगितली नव्हती. असं कारण काही नव्हतं पण सांगितली नाही इतकंच. काही दिवसांपूर्वी माझं माझ्या वडिलांशी भांडण झालं. त्या दिवसापासून मी ते घर आणि त्या परिवारावरचे मिळकतीचे सगळे हक्क सोडले. हा तुमच्या परिवारातला अंतर्गत प्रश्न आहे. मी विचारू नये पण असं काय कारण घडलं? तशी कारणं बरीच होती. फक्त हे सगळं कधीतरी व्हायचं होतं ते त्या दिवशी झालं इतकंच. हे काही फारसं महत्वाचं नाही आहे. महत्वाचं आहे ते इतकंच की त्या दिवसापासून मी माझ्या आयुष्याला नव्याने सुरुवात केली. नवीन जागी माझी डिस्पेन्सरी सुरू केली. सगळ्याला परत शून्यापासून सुरुवात केली. बाबा इथे इथे स्टेबल व्हायला मला थोडासा वेळ हवा होता. तुमचं म्हणणं बरोबर आहे. ठीक आहे आम्ही आमचा हट्ट मागे घेतो. तसं नाही बाबा. मी विचार करेन. नक्की विचार करेन. ही परिस्थिती काय लग्नानंतरही सुधारू शकते. बघा विचार करा. कुठलाही हट्ट करून तुम्हाला त्रास द्यायला मला बिलकुल आवडणार नाही. येऊ मी. आणखी एक सांगायचं होतं. खरं म्हणजे मला हे सांगायचा अधिकार नाहीये. असं का म्हणताय? तुम्हाला सगळे अधिकार आहेत. तुम्ही फक्त आज्ञा करा. शैलेशराव कितीही भांडणं झाली ना तरी रक्ताची नाती अशी कुठल्या वादानं तुटत नाही. वडिलांशी काही मतभेद असतील तर तोड काढण्याचा प्रयत्न कर. विचार करेन. नक्की विचार करेन तुमच्या सूचनेचा. येतो. ज्या कामांसाठी गेली होती एसी झाली का? हो एक एफडी तोडली. एक एक मोहर अशी खर्च करावी लागते. आनंद आहे. अरे हो तुझा मोबाईल का बंद आहे? नाही कुठे. स्विच ऑफ बॅटरी डाऊन. का तुम्ही का फोन करत होता? मी कशाला करतोय. आप्पा साहेबांचा फोन आला होता. अगं बाई हो का? जरा तुमचा फोन द्या ना मी फोन करते त्यांना. त्यांना लगेच फोन करू नकोस. का? ते एका मंत्र्याच्या स्वागतासाठी जाणार आहेत. त्यांच्या मागे कामाची जंत्रीच फार. बर पण काय म्हणत काय होते? मुलगा कसा वाटला विचारत होते. मी म्हटल ही एक पहिली गोष्ट आहे ज्याच्यामध्ये आमच्या सगळ्यांचं एकमत झालं. चांगला वाटला. खरंच इतर वेळेला शैलेश किती वाद घालतो आपल्याशी पण यावेळेस तो सुद्धा सहमत आहे असं वाटतंय. तेच मी म्हणालो त्यांना. ते म्हणाले मुहूर्त काढायला लागा. विशाखाबाई फार जोरदार उडवून द्यायला हवा. हो अगदी आपल्या घराण्याच्या इब्रतीला साजेल असा. बऱ्याच वर्षांनी या गावातल्या लोकांना घोरपड्यांच्या घरचं लग्न कसं असतं ते दिसू दे. त्यांना कळेल आपल्या घराण्याची पत. हे सगळं आप्पासाहेबांमुळे घडून येत आहे. आणि आपला शैलेश त्यांना दूषण देत होता. ए नको ग तो विषय काढूस. त्रास होतो मला. का माझा आनंद बघवत नाही तुला? आणि हो आप्पासाहेबांनी आणखी एक गौप्यस्फोट केला. त्या वस्तीवरच्या प्रकरणाची खरी सूत्रधार वंदना आहे. पप्पा कसे आहेत आता? अरे काय सांगू तुला शैलेश. गुणवंतरावांचे पाय आपल्या घराला लागले आणि एखादी जादूची कांडी फिरावी ना तशी तुझ्या पप्पांची तब्येत सुधारली बघ. गुणवंतराव? गुणवंतराव शैलेश. अरे आपल्या शालिनीचे होणारे पती, आमचे होणारे जावई. नक्की काय काही महत्वाचं असणार. सर्व मित्र सांगते मला गाडी आणून दे. आपण ताई साहेब